कल्याणजवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त आहे. कमी दाबाने व अपुरा होणारा पाणी पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलने केली, मात्र अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही. यामुळे पाणी समस्येबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज भाजपच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी हंडाकळशी डोक्यावर घेत निमकर नाका ते पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात भाजपच्या माजी उपमहापौर अपेक्षा भोईर या डोक्यावर हंडाकळशी घेत सहभागी झाल्या होत्या. भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. पाणी समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी पालिकेला देण्यात आला. आज खरं तर आम्ही गेले उपमहापौर असतानापासून मांडा पश्चिम आणि मांडा पूर्व या दोन्ही भागात, मांडा पूर्व या भागाची जरी मी नगरसेविका असली तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला जरी उपमहापौर पद भेटलं तर शिवसेना कधी सापत्नपणाची भूमिका आमच्या सोबत त्यांची राहिलेली आहे आणि याचा निषेध आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कमी शिवसेनेचा निषेध म्हणून राजीनामा देखील दिला होता. तेव्हापासून आम्ही इथे पाण्याची लाईन मांडा पश्चिम येथे टाकण्यासाठी फॉलोअप घेत आलेलो आहोत. मांडा पूर्व येथे 18 आणि 14 इंचाची लाईन आहे आणि मांडा पश्चिम येथे 14 इंचाची लाईन आहे, परंतु मध्ये 8 इंचाची लाईन असल्यामुळे आम्हाला गेले कित्येक दिवस म्हणजे नळाला थेंबरसुद्धा पाणी येत नाही आणि वारंवार पत्रव्यवहार करून देखील, बजेटमध्ये देखील निधी उपलब्ध करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. मग प्रशासन झोपलेलं आहे का? ह्यांचे वॉलमन आम्हाला चुकीची उत्तरे देतात, आमच्या महिला भगिनींना शिव्या वगैरे देतात, उलट सुलट करतात. हे शोभत का यांना? ह्या प्रशासनाला हे दिसत नाही का? कुठल्याही प्रकारच्या यांच्याकडनं जे आम्ही महिला भगिनी अपेक्षा करतो ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा फक्त एवढीच आमची आहे का आम्हाला पाणी भेटलं पाहिजे.